पर इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगढ़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे। चुन चुन के या संजय गायकवाड़ा एवढी मस्ती कुठून आली आणि तू मारहाण करण्याच्या पाशी तू का कायद्याचा बाप लागून गेला? इनको अभी पता नहीं है शिवसेना संजय गायकवाड़ उनके कार्यकर्ते कितने पागल है। ये आगे मोलकी तरह हमारे डसने वाले कार्यकर्ता है। अरे काय लावले या महाराष्ट्र मध्ये मध्ये मध्येंद्र तो संतोष बांगर बोलला, हा संजय गायकवाड बोलतोय। आम्ही का हातामध्ये बांगड्या घातलेल्या नाहीत, का ढुंगणामध्ये शेपट्या गेलेल्या नाहीत आमच्या? बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने काल एक स्टेटमेंट दिला है कि शिवसैनिकों को हम चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे, म्हणजे शिवसैनिकांना आम्ही हुडकून हुडकून मारणार। हे स्टेटमेंट कोणाचं आहे? एक बुलढाण्याचा आमदार, त्याची ही भाषा। या संजय गायकवाडला एवढी मस्ती कुठून आली? या संजय गायकवाडचा एवढा माज कुठून आलाय? सत्तेमध्ये आल्यामुळे एवढा माज आलाय का संजय गायकवाडला? महाराष्ट्राचं ग्रह खातं काय करतंय? एक लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेला आमदार चक्क मारण्याची भाषा करतो, तोडण्याची भाषा करतो, शिवसैनिकांना मारहाण करण्याची भाषा करतो, ह्याला ताबडतोब पोलिसांनी आतमध्ये टाकलं पाहिजे जेलमध्ये। ज्यावेळेस एखादा आमदार शपथ घेतो तो लोकांचा भलं करण्याची शपथ घेतो, लोकांना मारण्यासाठी नाही। आणि हा संजय गायकवाड कोण लागून गेला आणि वरून म्हणतो की आम्हाला गद्दार म्हणायचं नाही, आमच्यावर टीका करायची नाही? अरे ज्या शिवसेनेतून तू निवडून आला त्या शिवसेनेची तू गद्दारी केलास, उद्धव साहेबांची गद्दारी केलास, त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो जनता तुला आज गद्दार म्हणते आणि गद्दाराला गद्दारच म्हटलं जातंय, म्हणून तू गद्दार आहे। आणि शिवसैनिकांना मारण्याची भाषा करणारी तुझी लायकी नाही संजय गायकवाड, आमच्या आदित्य साहेबांवर टीका करण्याची तुझी लायकी काय? आणि तू मारहाण करण्याची भाषी तू का कायद्याचा बाप लागून गेलास? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा लिहिलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानामध्ये, या देशामध्ये लोकशाही आहे, हुकुमशाही नाही। आणि तुमच्यासारख्या आज जर आमदार लोक जर दादागिरी करत असतील तर सामान्य जनता तुम्हाला रस्त्यावर तुडवल्याशिवाय राहणार नाही, जनतेसमोर दादागिरी चालणार नाही। जनता ही सर्वश्रेष्ठ आहे, जनतेने मतं दिले म्हणून तुम्ही निवडून आलेला आहात संजय गायकवाड, एवढी मस्ती चांगली नाही। आणि खास करून शिवसैनिकांना मारण्याची भाषा करायची नाही। बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहे, कायदा हातात घेण्याचा जर कोण प्रकार करत असेल तर जसा तसं उत्तर दिलं जाईल। अरे काय लावलं या महाराष्ट्रामध्ये मध्ये मध्येंद्र तो संतोष बांगर बोलला, हा संजय गायकवाड बोलतोय। आम्ही का हातामध्ये बांगड्या घातलेल्या नाहीत, का ढुंगणामध्ये शेपट्या गेलेल्या नाहीत आमच्या? आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे, आरेला कारे म्हणणारे आम्ही लोक आहे। जर कोण जर आम्हाला मारण्याची भाषा करत असेल तर कसं उत्तर द्यायचं बाळासाहेब ठाकरेंना आम्हाला शिकवलेलं आहे, उद्धव साहेबांनी शिकवलेलं आहे। फक्त संयम राखायला उद्धव साहेबांनी सांगितलं म्हणून शांत आहोत, शांत आहे म्हणून अंत पाहू नका। जर हा शिवसैनिक पेटला तर कुणाच्या बापाला घाबरत नाही। आणि खास करून माझ्या या गृह खात्याला विनंती आहे, जर महाराष्ट्राचं गृह खातं खरंच सक्षम असेल तर या संजय गायकवाडला ताबडतोब आतमध्ये घाला, यानं चक्क मारण्याची भाषा केलेली आहे। आज संविधानामध्ये एखाद्या आमदाराने ही भाषा अशोभनीय, कुठलाही आमदार मारण्याची भाषा करू शकत नाही। आणि हा संजय गायकवाड उघड उघड मारण्याची भाषा करतो, एवढी दादागिरी वाढली आहे संजय गायकवाडची, एवढी मस्ती वाढली आहे संजय गायकवाडची, महाराष्ट्रातील सामान्य जनता ही हे खपून घेणार नाही। आता जनतेच्या डोक्यावरनं पाणी जायला लागलेलं आहे। सत्तेत बसलेले लोक जर शिवसैनिकांना मारण्याची भाषा करत असतील, तोडण्याची भाषा करत असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा अस्तित्वातच नाही, हे आता उघड उघड दिसत आहे। म्हणून ताबडतोब या संजय गायकवाडवर ऍक्शन घेतली पाहिजे ताबडतोब, आणि याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।